उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी 39 वर्ष होतो. अंगात खोटाडेपणा आहे, कपटीपणा आहे आणि दुष्ट बुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसून त्यांनी 2.5 वर्षात ना जनतेचं ना शिवसैनिकांचं ना हिंदुत्वाचं कोणतंही हित किंवा कामं केली नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य. आता सांगताना या मुलाखतीमध्ये मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं, मी शुद्धीवर नव्हतो आणि त्याच वेळेला सरकार पाडलं गद्दाराने. 1% नाही, या देशातल्या राज्यातल्या लोकांना मी सांगेन हा खोटाडा माणूस आहे उद्धव ठाकरे. हा म्हणतोय महाराष्ट्र जनतेने भावनिक हाक मारतोय. ही सगळी पॉलिटिकली राजकीय आहे, स्वार्थासाठी आहे. शिवसेना आता उभं राहणार नाही. माननीय बाळासाहेबांची शिवसेना आता उभं राहणार नाही. साहेबांचं प्रेम आणि साहेबांनी दिलेला विश्वास, मराठी माणूस हिंदुत्व हे साहेबांच्या रक्तात होतं. हा बोलतो आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. काय रे खोटाड्या, उद्धव ठाकरेने 2.5 वर्षात किती मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या हो, किती मराठी तरुणांना वर्णी लावली हो. मराठी माणसांना म्हणा, मराठी तरुणांना कुठे वर्णी लावली? उठला सुटला मोदी, आमचे माननीय पंतप्रधान मोदींचं नाव मोदींवर टीका. लायकी आहे, मी आज लायकी काढतो. गुणवत्ता आहे, पात्रता आहे. जागतिक कीर्तीचे आमचे पंतप्रधान. अहो, अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी पण त्यांचं कौतुक केलं आणि तू त्यांच्यावर टीका करतो. अरे, त्याने 303 खासदार निवडून आणले, तुझे आता 1 डझनच राहिले. 3 खासदार राहिले, त्यांचे 303 आहेत आमचे, त्यांचे म्हणजे आमचे. तू कुठे आहेस रे? खोबरं गेलं, करवंटी हातात आली, आता तरी शाणा हो. मुख्यमंत्री पद गेलं आणि व्हिक्टरी काय? आदित्य काय करतात आणि हा काय, उद्धवजी काय करतात? काय मिळेल नाही. महाराष्ट्रभर यात्रा, यातायात काय म्हणून? गद्दाराना धडा शिकवा. कोण शिकवणार? तू शिकवणार? शेंबूड भुसायला येतो का? हा, कोण आहे आदित्य? आम्ही नाव घेत नाही म्हणे, जाऊ दे. आपल्या समोर वाढलेला मुलगा काही बोलतो, कोणालाही गद्दार? शिवसैनिक गद्दार? साहेबांनी वाढवलेले सैनिक गद्दार? कोण ऐकून घेईल? आता प्रोटेक्शन आहे ना, म्हणून हे सुस्त आहे. थोड्या दिवसांनी ते पण जाईल. एकटा फिरायला लागेल, घरातून बाहेर पडणार नाही तू. गप्प संजय, तू त्यांना किती उघड केलंस रे? काही वर्षापूर्वी तू बोलला होतास की यांना रस्त्यावर आणेन, यांना त्याचे कपडे उतरवीन. खरे बाबा, कपडे उतरवलेच थोडे बस झाले. मी ज्या शिवसेनेत होतो त्याच्या पक्षप्रमुखाचे आता असलेले कपडे तरी कायम ठेव संजय, आणि दिल्या घरी तू सुखी राहा हे संजय राऊतला सांगणार. सुखी राहा, नाही तर त्यांचे कपडे निघ्यापर्यंत पूर्ण नग्न होशील रे बाबा. आज ना उद्या जरा काळजी घे. आता काय नाही राहिलंय, स्टाईल पण नाही राहिली, हातवारे पण आता करत नाही तू. एवढं तर सगळं संपलं, नाही तर काय एका जागेवर नाही बसायचो. इकडे तिकडे काय उडायच, एका खुर्चीवर 10-12 वेळा तर मुलाखतीच्या उघडायच. आता काय नाही, एका कोपऱ्यातून एका तालात आपलं बोलतो. असू दे, काय आरोप करतायत ठाकरे आणि शिवसेना वेगळी करायचा प्रयत्न आहे. हे नातं अतूट आहे,
आम्ही कुठे नाही म्हणाले, सांभाळा ना तुझी. नात्याचा अर्थ कळतो का मराठीत? नातं जोपासायचं असतं, गद्दारी म्हणण्यासाठी नातं नसतं. गद्दार म्हटल्यानंतर नात्यात बसत नाही. नातं म्हटल्यानंतर आज एकनाथ शिंदे किती वर्ष शिवसैनिक, हे नातं साहेबांनी प्रेम दिलं, विश्वास दिला, बोलवलं, ब जेवलायस का, कुठे चाललाय, आहे ना बरोबर, कोण किती काळजी घ्यायची, कधी कोणाला विचारलंस? काही कडे मंत्रीपद द्यायचं, दुसऱ्यावर नक्षलवाद्यांना सुपारी द्यायची. हातावर येतोय, डोकंवर करतोय, कर कमी. अरे तुझी हिंमत आहे, मर्द म्हणतोस ना स्वतःला, चल हिंमत, ते एकनाथ शिंदेवर हात उचलून दाखव. हात काढून टाकतील हो. आता उद्धवचा हात कोणावर उगारला, सवय नाही त्याला, तो अशा वृत्तीचा नाही, हात वर करणार नाही. माहिती आहे मला, उगारला कुठला शिवसैनिक हात ठेवणार नाही. ही आजची परिस्थिती उद्धवजी जाणून घ्या.